पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा नावें आमेन। आपण जीवंत परमेश्वराची आराधना करूया। जय 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 ईशाना गाऊ त्याच्या सवनाला। जय 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 ईशाना गाऊ त्याच्या सवनाला। वैभव परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो। परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो। परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना स्तुती आणि गौरव असो। ख्रिस्त प्रभु आमचा महान राजा, आम्ही तुझी आराधना करतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझा गौरव करतो। आम्हाला अस्तित्व हे तुझ्यापासून मिळालेलं आहे, आम्हाला जीवन हे तुझ्यापासून मिळालेलं आहे, आम्हाला कृपा हे तुझ्यापासूनच लाभलेलं आहे। आम्ही तुझे आभार मानतो। हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो आणि लहान लेकरानो, हालेलुया हालेलुया। ख्रिस्त राजा हे आपल्या हृदयामध्ये जागा पकडलेला आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ख्रिस्त राजाने आपल्याला शिकवलं, तुझ राज्य येवो असे मनापासून प्रार्थना करा म्हणून। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तुझ राज्य येवो, हालेलुया हालेलुया। त्या ख्रिस्ताचा राज्य या जगामध्ये येण्यासाठी सर्वात प्रथम हे राज्य मी माझ्या हृदयामध्ये स्वीकार करणे गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। जगामध्ये अनेक महान लोकांनी ख्रिस्ताला त्यांच्या हृदयामध्ये राजा म्हणून स्वीकार केला। प्रेज द लॉर्ड। गेल्या शतकातील सर्वात महत्वाच्या तीन माणसं कोण आहेत म्हणून विचारलं तर, प्रेज द लॉर्ड असे सांगतात, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला आणि मदर टेरेसा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। एनसाइक्लोपीडिया उघडून बघून त्यामध्ये जर आपण बघितलं की सर्वात जास्त स्वतःच्या जीवन पूर्णपणे जगलेले कोण आहेत, इंग्लिश मध्ये या शब्दाचा सूचना देण्यासाठी वापरलेले शब्द सेल्फ ऍक्च्युलायझेशन, सेल्फ फुलफिलमेंट, हालेलुया, या सर्व मिळवलेले व्यक्ती कोण आहे, प्रेज द लॉर्ड, या तिघांचंच नाव आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि या तिघांच्या मध्ये खूप महत्वाचं एक समान गोष्ट आहे, त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये जिवंत प्रभू येशू सामर्थ्यवान होऊन जीवन जगले।
Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Nicene Creed हे आपल्याला असा प्रकारे एक वाक्य दाखवून देत आहे ते आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. हालेलुया. फॉर द सेक ऑफ अस मेन अँड फॉर आवर सॅल्वेशन ही केम डाऊन फ्रॉम हेवन अँड बिकेम इनकार्नेट बाय द होली स्पिरिट अँड बिकेम मॅन अँड वॉज कन्सीव्हड and born of the Virgin Mary. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. ख्रिस्ताच्या नंदनश्रेल्या काळामध्ये 325 वर्षामध्ये नायसियन काउन्सिल बोलवण्यात आला. Praise the Lord. त्यामध्ये आपल्या जे ख्रिस्त मंडळीतील सुरुवातीला जे पिता लोक होते त्यांनी लिहून ठेवलेले वाक्य आहे. हालेलुया. फॉर द सेक ऑफ अस मेन अँड फॉर आवर सॅल्वेशन. प्रेज द लॉर्ड. आपण मानवांसाठी आणि आपल्या तारणासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही केम डाऊन फ्रॉम हेवन and became incarnate. Praise the Lord. Praise the Hallelujah. Lord. Hallelujah. Toch Yeshu apliyamadhi aahe atta. Praise the Lord. Praise the Hallelujah. Lord. Hallelujah. Hallelujah. Yevde namru hovun, yevde lean hovun, apliyamadhi ubasa sila ha parmeshwar. Praise the Lord. Praise the Hallelujah. Lord. Hallelujah. Hallelujah. Jeevan denari bhakarai. Praise the Lord. Praise the Hallelujah. Lord. Hallelujah. Appan sadharan pranay भात खातो, चपाती खातो. हालेलुया. वेगवेगळा पदार्थ खातो. ते पोटामध्ये गेल्यावर त्याचा सामर्थ्य जेवढे आहे आपण अंगामध्ये स्वीकार करतो आणि ते सोडून देतो. प्रेज द लॉर्ड. तिथे त्यांना जीवन नाही. हालेलुया. ख्रिस्त शरीर जे आपण स्वीकार करतो हे आपल्यासाठी जीवन बनत आहे, अनंतकालिक जीवन बनत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताच्या संबंधातील सगळ्या गोष्टीला या जीवनाची पूर्णता आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन जीवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही खाणारे पवित्र भाकर ख्रिस्त शरीर हे जीवंत आहे. हालेलुया. हे तुमच्याशी बोलत राहणार. हालेलुया. तुम्ही ऐकणारे देवाचे वचन हे वचन जिवंत आहे. हालेलुया. एकदा ऐकलेले वचन तुमच्यामध्ये जिवंत राहत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, हे जे जिवंत वचन आपल्यामध्ये मानव म्हणून अवतरला असे या क्रीडचा वचन आपल्याला शिकवत आहे. ही आपल्या विश्वासाची गोष्ट नाही. हालेलुया. यामध्ये सांगितलेलं आहे आपल्या तारणासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारण म्हणजे काही आहे जे आपण हरव आपल्याला हरवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदामाच्या काळामध्ये आदामाच्या पापामधून आपण आपल्याला नष्ट झालेले जे स्वर्ग आहे जे आपल्या पापामुळे आपण हरवलो. हालेलुया. ते परत देण्यासाठी स्वतः देव माणूस म्हणून जन्माला आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या महान रहस्याबद्दल फिलिपीकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये दुसऱ्या अध्यायातील 7 वचन खूप महत्वाचे गोष्ट आपल्याला शिकवत आहे. ते आता आपण ऐकूया. तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. हालेलुया. माणसांच्या प्रतिरूपाच्या होऊन दासाचे रूप धारण केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या दासाचा रूप धारण करणे एवढेच एक मार्ग होता मानवांच्या तारणासाठी. हरवलेले
परत देण्यासाठी प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड हालेलुया हालेलुया परम पवित्र साक्रमेंटाला नेमी आराधना स्तुति आणि गौरव असो परम पवित्र संस्काराला नेमी आराधना स्तुति आणि गौरव असो परम पवित्र संस्कारातील येशूला नेमी आराधना स्तुति आणि गौरव असो मी आर्मीना डिसिल्वा मर्सेस वसई येथून माझी पुन्हा एकदा साक्ष देत आहे. 8 ऑक्टोबरच्या व्हिडिओमध्ये माझी साक्ष आली होती, परंतु नेटवर्क व्यत्यय आल्यामुळे माझी पुढची साक्ष अर्धवट राहिली होती. ती साक्ष मी पुन्हा एकदा पूर्ण करत आहे. माझी तिसरी साक्ष ही माझ्या बाहेरगावी असलेल्या मुलाबद्दल वसुनेबद्दल मी देत आहे. जुलै महिन्याच्या 3rd आठवड्यात त्यांच्या देशामध्ये लॉकडाऊन झाले होते. त्यांचे काम घरूनच चालू होते. अचानक एके दिवशी माझ्या मुलाला सर्दी झाली व ताप आला, खोकला चालू झाला, अन्नाचा वास येईन असा झाला. त्याचवेळी सुनेला देखील डोके दुखून ताप आला. दोघेही घाबरून गेले. त्यांनी मला फोन केला व सांगितले की आम्हाला बरे नाही आहे. मी त्यांना धीर दिला व सांगितलं, घाबरू नका, मायाळूकुमारीची 33 वेळा प्रार्थना करा. तसे ते वेळ मिळेल तेव्हा फादरांचे व्हिडिओ व मायाळूकुमारीची प्रार्थना करत असतात. मुलाची सर्व लक्षणे ही कोरोनाच्या संसर्गाची वाटत होती. मी सुद्धा हातात रोजरी घेतली व 33 वेळा मायाळूकुमारीची प्रार्थना करायला सुरुवात केली. कामावरून त्यांना कोरोनाची टेस्ट करायला सांगितले गेले. आमची प्रार्थना चालूच होती. कोरोना टेस्ट करण्यात आली. दुसऱ्या दिवशी रात्री मला फोन आला व सांगितले की मम्मी आमच्या दोघांची टेस्ट निगेटिव्ह आली. लगेच मी मायाळूकुमारीचे आभार मानले व प्रभू येशूला धन्यवाद दिले. माझी 34 साक्ष ही सुद्धा त्यांच्याबद्दलच आहे. 23 जुलैला फादरांचा व्हिडिओ बघत असताना आशीर्वादानंतर फादरांनी सांगितले की प्रभू येशू अनेक विवाहित जोडप्यांना आशीर्वाद देत आहे, अनेकांना बाळाची देणगी देत आहे. हे ऐकताच मी मनात म्हटले, हा संदेश जर त्यांच्यासाठी असेल तर येशू मी तुझी साक्ष देईन, असे मी त्याला वचन दिले आणि तसेच झाले. काही दिवसातच आम्हाला कळले की तो संदेश त्यांच्यासाठीच होता. मी देवाला यासाठी धन्यवाद देते व त्याचा गौरव करते. स्तोत्र 34:8 स्तोत्रकार म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. होय प्रियानो, परमेश्वर खरोखरच खूप खूप चांगला आहे याचा अनुभव आम्हाला या महासंकट काळी आला. तुम्ही देखील त्याचा अनुभव घेऊन पहा. अशा या परमेश्वराला, प्रभू येशूला, मायाळूकुमारीला व पवित्र आत्म्याला मी कोटी कोटी धन्यवाद देते. त्यांची स्तुती आराधना करते. तसेच फादर बेनी व त्यांची संपूर्ण टीम आपल्या सर्वांसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत असतात. आपल्याला आध्यात्मिक अन्न प्रभू वचनाद्वारे पुरवीत असतात. अशा या सर्वांचे मी मनापासून आभार मानते व त्यांच्या प्रेषितीय कार्यावर परमेश्वराचा आशीर्वाद मागते. आमेन. मी क्लेरा परेरा वसईवरून माझी साक्ष देत आहे. मी नियमितपणे फादर बेनीचे व्हिडिओ श्रद्धेने पाहते. त्याचप्रमाणे कुटुंबात आम्ही रोज मायाळूकुमारीची प्रार्थना दैवी दयेचा नोवेना करतो. तसेच फादरांनी सांगितल्याप्रमाणे अडचणीच्या प्रसंगी आशीर्वादित केलेले तेल, मीठ व पाणी यांचा वापर करतो. त्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे. मध्यंतरी फादर बेनीचे 9 दिवसाचे लाईव्ह प्रार्थना मी भक्तिभावाने ऐकली. मात्र 23 जुलै रोजी सकाळी उठताच मला चक्कर आली. मी खूप घाबरले. मी तसेच झोपून राहिले. मी पवित्र तेलाचा वापर करून मायाळूकुमारीची प्रार्थना केली. थोड्या वेळानंतर मला थोडे बरे वाटले. मी उठून माझी नेहमीची कामे सुरू केली. पण मला पुन्हा चक्कर येईल याची सारखी भीती वाटत होती. म्हणून मी डॉक्टराकडे जाऊन त्यांचे उपचार केले. 3rd दिवशी म्हणजे दिनांक 25 जुलै रोजी फादर बेनी ह्यांनी क्लेअर नावाच्या व्यक्तीला देव आशीर्वाद देत आहे असा संदेश दिला. तो मी माझ्यासाठी स्वीकारला. त्यानंतर 29 जुलैच्या व्हिडिओमध्ये फादर बेनींनी, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे वचन बोलून चक्कर येणाऱ्या त्रासापासून एका व्यक्तीला देव आशीर्वाद करत आहे असे सांगितले.
तोही संदेश मी श्रद्धापूर्ण अंतकरणाने माझ्यासाठी स्वीकारला. त्यानंतर 8 सप्टेंबरमध्ये डॉक्टरकडे जाण्यापूर्वी मी फादर बेनींना फोन केला. तो त्यांनी लगेच उचलला. फोनवरून त्यांनी मला आशीर्वाद दिला. आश्चर्य म्हणजे डॉक्टरांनी त्या भेटीत मला एकही औषध लिहून दिले नाही. त्या दिवसापासून आत्तापर्यंत मला चक्कर आली नाही. मला परमेश्वराने चक्कर येण्याच्या त्रासापासून पूर्णपणे बरे केले आहे व माझ्या मनातील भीती नाहीशी केली आहे. त्याबद्दल मी परमेश्वराला, पवित्र मरिये मातेला धन्यवाद देत आहे. त्याचप्रमाणे फादर बेनी, अमला आश्रमच्या सिस्टर्स व त्यांची टीम ह्या सर्वांना मी धन्यवाद देत आहे व त्यांच्या कार्यावर परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद मागत आहे. आलेलुया, आलेलुया, प्रेज द लॉर्ड, थँक यू जीजस. प्रभूचा गरोसो, आता मी सदा सर्वदा, आता मी सदा सर्व प्रभूचा गरोसो. मी मर्शन डिमेलो वसईवरून बोलते. माझी पहिली साक्ष अशी आहे की माझे जॉईंट दुखत होते. मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरला सांगितलं. डॉक्टरने सांगितलं की तुला कॅल्शियम कमी आहे म्हणून तुला 2 महिने कॅल्शियमच्या गोळ्या खायला लागेल. म्हणून नंतर मी घरी आल्यावर मी फादरला फोन लावला व फादरांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, आशीर्वाद दिला. आणि काही दिवसांनी फादरांनी एक दिवस प्रार्थना चालू असताना साकारांनी आशीर्वाद देत असताना सांगितले, कोणाचे तरी जॉईंट दुखत आहे ते प्रभू येशू ख्रिस्त बरं करत आहे. ते संदेश माझ्यासाठी स्वीकारला व तोपर्यंत माझे सगळे सांधे दुखायचे बंद झाले. माझी दुसरी साक्ष, माझ्या मुलाचे खांदे दुखत होते. तसेच मी फादरांना फोन लावला. फादरांनी माझ्या मुलासाठी आशीर्वाद दिला व ते पण दुखणे थांबले. माझी तिसरी साक्ष, माझी सून नॉर्मल डिलिव्हरी झाल्याबद्दल मी प्रभूचे आभार मानते. त्यानंतर मुलाला काही दिवसांनी दूध कमी, पुरवठा कमी व्हायला लागला. म्हणून डॉक्टरकडे तपासायला नेले. डॉक्टरने सांगितले की यांना ॲडमिट करायला लागेल. नंतर 5 दिवस ठेवल्यानंतर मी फादरला फोन लावला. फादरांनी आशीर्वाद दिला व घरी आले. नंतर दुसऱ्या दिवशी पण मी फादरला फोन लावला. तो सिस्टरने उचलला व सिस्टरने सांगितलं की तुम्ही 33 वेळा माय कुमारची प्रार्थना बोला. ती आम्ही प्रार्थना बोलल्यानंतर आता माझ्या सुनेला व्यवस्थित थोडं दूध यायला लागले आहे व मुलाची पण तब्येत आता चांगली आहे आणि सून पण चांगली आहे. मी प्रभूचे आभार मानते. प्रभूला धन्यवाद देते. तसे फादर बेनी व त्याचे सर्व टीमचे मी आभार मानते. प्रभूचा गौरवसो, आत्ता सदा सदा, आत्ता सदा सदा प्रभूचा गौरवसो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. डोकं खूप जड झाल्यासारखा होता आहे असे काही लोकांना, डोकं खूप गरम होता आहे असे होत आहे अशा काही लोकांना, कंबरचा त्रास असलेल्या काही लोकांना, लेगवीच्या जागेच्या संबंधातील तक्रार त्रास असलेले काही लोकांना प्रभू आज बरे करत आहे. संपूर्ण फुफ्फुसा खराब झालेले कोणाला तरी आज येशू आशीर्वाद देत आहे आणि बरे करत आहे. आपण येशू बरोबर सहकार्य करत या आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभु ख्रिस्त एक लिवर पेशंटना आज पूर्णपणे बरे करत आहे. एक व्यक्ति जे स्वार्थ वृत्तीने होते त्या व्यक्तीला येशू एक परोन्मुख असलेले जीवन म्हणजे दुसऱ्यांना पण जागा देणे, दुसऱ्यांना पण वाढवणे, दुसऱ्यांच्या पण कडे पण बघणे असा एक आशीर्वाद आज दिलेला आहे. पटकन दम लागत आहे असे कोणाला तरी प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. हाडांच्या दुखणे, सांधे दुखणे वगैरे असलेल्या अनेक लोकांना प्रभूने आज बरे केलेलं आहे.
खास करून पायाचा वरच्या भागातील हाड जिजत आहे असा प्रकारे त्रास असलेले एका व्यक्तीला येशू आशीर्वाद करत आहे. कांब्याचा हाडाचा जवळ कॉलर बोन तुटल्यासारखा मार बसलेल्या कुणाला तरी या भागातील जे हाड आहे त्या हाडाला येशू बरेपणाचा दान देत आहे. अनेक लोकांना ज्यांना पाहिजे तेवढे झोप लाभत नाही अशा अनेकांना पाहिजे तेवढे झोप मिळण्याचं दान प्रभू देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमीन.